गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील मळे परिसरात पाळीव प्राण्यांना भक्ष्य करणाऱ्या बिबट्याची दहशत पसरली होती. अखेर 2 वर्षाचा हा नर बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात कैद झाला. मळे परिसरात या बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर बिबट्या जेरबंद झाला असून त्याला गंगापूर रोपवाटिका येथे हलविण्यात आले. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.